सिरसाड नाकायते विरार ते अंबाड़ी बस सेवेचा शुभारंभ। नवरात्रि उत्सवाच्या पहिल्या दिवशी आज विरार ते अंबाड़ी बस सेवेचा शुभारंभ आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आला। या वेळी झालेल्या बस सेवा शुभारंभ प्रसंगी माजी खासदार बलिराम जाधव, परिवहन सेवा समिति सभापति प्रितेश पाटील, महिला व बाल कल्याण समिति माजी सभापति माया चौधरी, ठाणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, परिवहन सेवेचे माजी सभापति भरत गुप्ता, नवनिर्वाचित पंचायत समिति सदस्य अशोक पाटील, गीता पाटील, पंचायत समिति माजी सभापति नरेंद्र पाटील, माजी नगरसेवक नगरसेविका पदाधिकारी कार्यकर्ते यांची उपस्थिति होती। वसई विरार शहर महानगरपालिकेची परिवहन सेवा गेली अनेक वर्ष चालू आहे। मागील काही काळामध्ये कोविडमुळे सरकारी मार्गदर्शक तत्वानुसार ही बंद पडली होती, अनेक मार्ग थांबवण्यात आले होते। पहिल्या लाटेमध्ये दुसऱ्या लाटेमध्ये फार कठीण काळ होता, त्याच्यामुळे या सर्व मार्गदर्शक तत्वाचा आम्ही अवलंब केला। आता पुन्हा एकदा परिवहन सेवा चालू झाली आहे। इथले आमदार राजेश पाटील यांनी आम्हाला आमच्या इथे मागणी केली होती व कालच निवडून इथे आलेले अशोक पाटील आणि गीता पाटील मॅडमनी आम्हाला इथल्या ग्रामीण लोकांची फार अडचण होते शहराकडे जाताना व इथल्या लोकांना तहसील विरार स्टेशन वसई स्टेशन इथे जाताना फार त्रास होतो असं सांगितलं होतं। त्याचप्रमाणे आम्ही परिवहन समितीने ताबडतोब निर्णय घेतला, ग्रामीण भागाला शहरी भागाशी जोडणे हे इथल्या लोकनेते इतने ठाकूर यांनी सांगितल्याप्रमाणे पुढच्या काळामध्ये येणाऱ्या सर्व इलेक्ट्रिकल बस खानिवडे गावापासून घोडबंदर गावापर्यंत धावतील अशी त्यांची इच्छा आहे। कारण ग्रामीण भाग मधले शेतकरी, महिला, शालेय विद्यार्थी व शिक्षक हे शहराकडे येत असतात व त्यांना इथून अडचण होते। त्यामुळेच आज ही सेवा आपण विरारपासून वाया शिरसाड अंबाडी चालू केलेली आहे। पुढच्या काळामध्ये खानिवडा घोडबंदर अंबाडी तहसील अशा सेवा चालू होतील। स्थानिक नागरिकांना वसईविरार शहर महानगरपालिका ज्येष्ठ नागरिकांना मोफत बस प्रवास देते। आमदार क्षितिज ठाकूर यांच्या म्हणण्याप्रमाणे शालेय विद्यार्थ्यांनाही मोफत बस प्रवास मिळाला पाहिजे। त्याचप्रमाणे इथली शाळा चांदीप शाळा इथले जवळजवळ 1076 विद्यार्थी हे आज वसईविरार शहर महानगरपालिकेमध्ये मोफत बस प्रवासाचा लाभ घेत आहे। शिक्षणापासून एकही घटक वंचित राहिला ना पाहिजे असे लोकनेते ठाकूर यांनी ठणकावून सांगितल्यामुळे आम्ही या सर्व मुलांना या सेवा देत आहोत। या मुलांना सेवा मिळाल्यामुळे इथली शाळाही टिकून राहते, पटसंख्या झाल्यामुळे शिक्षकांनाही याचा हातभार लागत आहे। पुढच्या काळामध्ये अनेक नवीन मार्ग प्रस्तावित आहेत, अनेक नवीन मार्ग इथे येणार आहेत। आजचा जो मार्ग चालू झाला आहे त्यासाठी माजी खासदार बहिरामजी जाधव, इथले स्थानिक आमदार राजेशजी पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राजन पाटील यांनी सर्वात जास्त प्रयत्न केले, परिवहन समिती सदस्य सर्व नगरसेवक यांचे मी पुन्हा एकदा आभार मानतो व आजपासून ही सेवा लोकांच्या सोयीस उपलब्ध होत आहे।